नमस्कार. आरोग्याचा मॉडर्न योग या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मागच्या भागामध्ये आपण IgA नेप्रोपॅथी या किडनीच्या आजाराविषयी चर्चा केली, त्याविषयी माहिती जाणून घेतली. आजही या भागामध्ये किडनीच्याच हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी या आजाराविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर अश्विनी पाटील. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. मी जसं म्हणाले की आपण हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी या विषयावर बोलणार आहोत, तर काय आहे नेमका हा आजार किंवा या आजाराबद्दल तुम्ही सविस्तर सांगाल का? हो, नक्कीच. हायपरटेन्शन, जसं आपल्याला माहीत आहे, ब्लड प्रेशर. नॉर्मल माणसामध्ये ब्लड प्रेशरची व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 130/90 या असतात. त्याच्याहून अधिक ब्लड प्रेशर असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो. आणि या हायपरटेन्शनमुळे जो किडनीवर परिणाम होतो त्याला हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी म्हणतात. म्हणजे जेणेकरून किडनीचं नुकसान होतं किंवा किडनी फेल्युअर होतं त्याला हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी असं म्हटलं जातं. बरं, पण मग त्याची लक्षणं कशी दिसून येतात? लक्षणं अगेन थोडे किडनीशी संबंधित अशीच आहेत. म्हणजे आपण जसं मागच्या भागात बघितलं की किडनी विकार झाल्यानंतर जी लक्षणं येतात तीच साधारणतः या आजारामध्ये दिसली जातात. हाय ब्लड प्रेशर, जे कंट्रोलमध्ये आणू नाही शकत आपण औषधं घेतल्यानंतर पण, आणि त्याच्याद्वारे येणारी पायांवर सूज, मळमळ होणं, उलटी लागणं, थोडंसं काम केलं तरी थकवा लागणं, हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरामध्ये कमी होणं, अगेन क्रिएटिनिनच्या व्हॅल्यूज वगैरे तुमच्या वाढल्या जातात, हे सगळं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे होतं. बरं, म्हणजे जे आधी आपण किडनीच्या संदर्भात जी बेसिक लक्षणं आपण बघितली तशीच साधारण ह्याच्यामध्ये दिसून आहे. येतात. हो, अजून एक किडनीशी संबंधित आजार म्हणजे आपण नेहमी ऐकतो क्रोनिक किडनी फेल्युअर, तर नेमकं काय आहे हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कसं सांगा? क्रोनिक किडनी फेल्युअर हे आपण सोप्या भाषेत असं सांगू शकतो की जेव्हा हा आजार दीर्घकाळानंतर किडनीला बाद करतो, म्हणजे त्याची सुरुवात खूप आधी झालेली असते पण ते हळूहळू बाद करत जाते किडनीला, आणि त्याला आपण एक क्रॉनिक किडनी फेल्युअर असं म्हणू शकतो. बरं, किडनी फेल्युअर किंवा किडनीचा कोणताही आजार असं म्हटलं की सुरुवातीला पेशंटला टेन्शन येतं ते म्हणजे डायलिसिसचं, कारण डायलिसिस इज इक्वल टू किडनी, किडनी इज इक्वल टू डायलिसिस असं आता समीकरणच झाल्यासारखं झालेलं आहे. तर डायलिसिसचे दुष्परिणामही आपल्या अवयवांवर, आपल्या शरीरावर होत असतील ना? हो, अतिशय गंभीर दुष्परिणाम होतात आणि महत्त्वाच्या अवयवांवर होतात, कारण किडनीज हा आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आणि आपण जेव्हा शरीरातून कृत्रिम रीतीने युरिन बाहेर काढतो त्याला डायलिसिस म्हणतात. तर डायलिसिसचे दुष्परिणाम असे होतात की पेशंटला खूप थकवा जाणवतो, पेशंट त्याच्या रुटीन ऍक्टिव्हिटीज पण करू शकत नाही, पायांना क्रॅम्प्स येतात, ब्लड प्रेशर खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं. हा एक अतिशय वाईट परिणाम आहे डायलिसिसचा. आणि युरिनचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. एक स्टेज अशी येते की तुम्ही, तुमचं युरिन आउटपुट झिरो होऊन जातं आणि पेशंटकडे प्रत्यारोपण म्हणतो आपण ज्याला, किडनी ट्रान्सप्लांट, ह्याच्याशिवाय काही पर्याय उरत नाही. तर असे डायलिसिसचे अतिशय गंभीर परिणाम दिसून येतात शरीरावर. बरं, अनेक किडनीच्या आजारांनी त्रस्त असे रुग्ण मॉडर्न होमिओपॅथीकडे वळताना आता दिसत आहेत आणि त्यातनं रुग्ण बरे सुद्धा होत आहेत, पण तरी कुठेतरी समस्या, अडचणी ह्या आपल्याला येतातच. तर अशा काही अडचणी तुमच्या समोर कधी आलेल्या का? हो, येतच असतात, कारण महत्वाचा आपल्याला गैरसमज हा आहे की जेव्हा आपण बाकीच्या गोळ्या घेत असतो, लाईक ब्लड प्रेशरच्या किंवा डायबिटीसच्या ज्या गोळ्या आपण ॲलोपॅथीच्या घेत असतो तर त्याच्याबरोबर होमिओपॅथी सुरू करू शकतो का, हा एक अतिशय सर्वसाधारण समज म्हणा किंवा प्रश्न असतो सर्वसामान्यांच्या मनामध्ये. तर ह्याला हे उत्तर आहे की त्याबरोबर हे तुम्ही घेऊ शकता औषधं. आणि इनफॅक्ट आम्ही तर असं पाहिलंय की त्या गोळ्यांचे जे दुष्परिणाम असतात ते देखील होमिओपॅथीच्या औषधांनी हळूहळू कमी होत जातात, त्याचं तुम्हाला सिव्हिअरिटी कमी झालेली दिसून येते. हो डॉक्टर, आणि मॉडर्न होमिओपॅथी बरेच रुग्ण आता फॉलो करताना दिसत आहेत. किडनीसारख्या दुर्धर आजारांवर मॉडर्न होमिओपॅथीमुळे रुग्णांना दिलासा मिळतोय, तर असे बरेच अनुभव आपल्याकडे आहेत, ते आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800 121 8000
9. ब्रेकनंतर आरोग्याचा मॉडर्न युग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जसं मी मगाशी म्हणाले की मॉडर्न होमिओपॅथी या उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्ण आता बरे होताना आपल्याला दिसत आहेत. किडनीच्या दुर्धर आजारांवर मॉडर्न होमिओपॅथीमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळतोय असे बरेच अनुभव आपल्याकडे आहेत. त्यातलाच हा एक अनुभव रमेश लोंढे यांचा, त्यांचा आपण अनुभव ऐकूया आणि त्यानंतर रिपोर्ट्सचा आढावा सुद्धा घेऊया. नमस्कार, माझे नाव रमेश लोंढे, राहणार मिरज, वय 42 आहे. आणि मला सुरुवातीला उलट्या होणे, मळमळणे हा त्रास सुरू होत होता. साधारण जून 2016 हा त्रास सुरू झाला. डॉक्टर म्हणाले की सर म्हणाले की तर मला जरा शंका आहे म्हटले, तर आपण सोनोग्राफी करण्यासाठी प्रयत्न करूया. सोनोग्राफीसाठी त्यांनी मला सांगलीच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये पाठवलं. डॉक्टरांनी तो रिपोर्ट सगळा पाहिला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या दोन्हीही किडन्या फेल झालेल्या आहेत. बी पी चेक केल्यानंतर 250 एवढा बी पी माझा झाला होता आणि सांगितलं की यांना डायलिसिस करावं लागेल. डायलिसिस ती प्रक्रिया सुरू झाली आणि खूपच वेदनादायक असं ते सगळं होतं. 4 तासाची प्रोसेस होती ती, काय करावं. शेवटी जीव आहे म्हणून मी ते सहन केलं आणि 9 महिने डायलिसिस माझं कंटिन्यू चालू झालं. पण डायलिसिसनंतर जे काय त्रास व्हायला लागला ते कुणाला बोलू शकत नव्हतो अशी परिस्थिती माझी होती. तर माझ्या वडिलांचे मित्र होते ते पण मला बघायला आले. बघायला आल्यानंतर मग ते म्हणाले की तुम्ही म्हणले वेळ घालवू नका, माझ्या माहितीतले डॉक्टर आहेत आणि माझ्या मिसेसला कॅन्सर होता गर्भाशयाचा, तो तिथं बरा झालेला आहे, त्यांच्याकडंच त्यांनी औषध घेतलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, म्हणलं काय सांगा आम्हाला, म्हणलं कुठलं क्लिनिक आहे ते आम्ही जाऊन भेटतो त्यांना. तर ते म्हणले मॉडर्न होमिओपॅथिक डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडून आम्ही औषधं घेतलेली आहेत आणि माझी मिसे ठणठणी झालेली आहे. तर म्हणलं होय, म्हणलं मी बघितलेलंच आहे, चांगलेच आहे, व्यवस्थित आहेत. तर तो अनुभव होता आणि त्यानुसार मग आम्ही 22 ऑगस्ट 2016 मॉडर्न होमिओपॅथिकला आम्ही व्हिजिट दिलं आणि त्यातून आम्ही ते औषधं सुरू केली. ते औषध चालू केल्यावर आम्हाला 3 महिन्यात त्यांचा फरक जाणवला. 3 महिन्यानंतर मग ते जरा व्यवस्थित म्हणजे जेवण वगैरे करू लागले आणि असा फरक पडत गेला आणि होमिओपॅथिकच्या औषधामुळे खूपच चांगला रिझल्ट मिळत गेला. मॉडर्न होमिओपॅथिक औषध घेतल्यापासून पुन्हा कधीही मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली नाही. इथं ह्या औषधामुळे मला खूप सॅटिस्फाईड झालो मी आणि तिथून मी एक विश्वास वाढला की आपण बरं होऊ शकतो, या आजारातून बाहेर येऊ शकतो. किडनी फेल्युअरच्या आजारातून आपण 100% चांगलं रिझल्ट आपल्याला मिळत चाललेले आहेत हा एक विश्वास वाढला. सुरुवातीला मला माझा एज बी 6.5 होता, त्यामुळे मला चालायलासुद्धा त्रास व्हायचा. तर हळूहळू माझा एज बी 9.4 गेला. 9.4 डिसेंबर-जानेवारीमध्ये 11.2 आला. 11.2 झाल्यानंतर पुन्हा आम्ही मार्चमध्ये 31 मार्चला रिपोर्ट काढला, त्यावेळी माझा एज बी 13.5 झाला. मग पुन्हा मग मी विचार केला की आपला एज बी चांगला वाढलेला आहे, त्यामुळे आता विकनेसपणा नाही, पायामध्ये गोळे येत नाहीत, चालताना त्रास होत नाही. त्यानंतर एप्रिलनंतर माझं क्रिएटिन 3 आलं आणि तिथून डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही डायलिसिस नाही केलं तरी चालेल. आणि फेब्रुवारीपासून माझं डायलिसिस टोटल बंद झालं, मला कुठलाही त्रास होत नाही. आणि लेटेस्ट जो रिपोर्ट आहे जुलैच्या, त्या रिपोर्टनुसार मी आता नॉर्मल आहे,
माझा एच बी 14.9 आहे आणि क्रिएटिनसुद्धा 3 आहेत. ब्लड युरियासुद्धा 72 आहे, त्यामुळे मला कुठलाही त्रास नाही. ज्यांना कुणाला असा त्रास असेल किडनीचा, त्यांनी जरूर होमिओपॅथिकचे औषध घ्यावं, मॉडल होमिओपॅथिकचे औषध घ्यावं, डॉक्टर विजयकुमार मानेंना भेटावं. श्री रमेश लोंढे वय 42 राहणार सांगली. जून 2016 त्यांना उलट्या, मळमळ, सतत पोटदुखी, भूक न लागणे असे त्रास होत होते. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे औषधोपचार घेतले, परंतु त्याचा त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांच्या प्राथमिक मेडिकल टेस्ट रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी त्यांची डाव्या बाजूची किडनी 35-40% निकामी झाली असल्याचं सांगितलं. जुलै 2016 रिपोर्टनुसार त्यांचा एच बी 6.4 इतका कमी झाला. क्रिएटिन 8.5 आणि ब्लड युरिया 155 इतक्या प्रमाणात वाढला होता. नामांकित किडनी तज्ज्ञांनी सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांचा बीपी खूप प्रमाणात वाढला होता. त्यांना ॲडमिट करून उपचार सुरू केले. आठवड्यातून 2 असे 9 सतत डायलिसिस सुरू होतं, परंतु त्याचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता. त्यांना त्याचा जास्त त्रास होऊ लागला. त्यांची भूक मंदावत होती, ते फार अशक्त झाले होते. किडनी तज्ज्ञांनी त्यांना किडनी ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगितलं. ऑगस्ट 2016 त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच त्यांना फरक जाणवू लागला. त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले. सध्याच्या रिपोर्टनुसार त्यांचा एच बी 14.2 इतका वाढला असून क्रिएटिन 2.9 तर ब्लड युरिया 72% कमी झाल्याचं दिसून आलं. मार्च 2017 त्यांचं डायलिसिस पूर्ण बंद झालंय आणि त्यांना किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता वाटत नाही. श्री लोंढे सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. आत्ताच आपण रमेश लोंढे यांचा अनुभव ऐकला. नक्की ही केस कशी होती, या आजारातनं ते मॉडर्न होमिओपॅथी या उपचार पद्धतीने कसे बरे झाले, त्यांना कसा दिलासा मिळाला, हे सगळं आपण ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आत्ताच आपण रमेश लोंढे यांचा अनुभव ऐकला, तर काय या केसबद्दल तुम्ही सांगाल? रमेश लोंढे पेशंट हे 42 पेशंट आहेत. त्यांना अनेक वर्षापासून हायपरटेन्शनचा त्रास होता. अगेन ही आपल्या हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथीचीच केस आहे, आजी आम्ही हँडल केलेली. ह्याच्यामध्ये पेशंटने वारंवार ब्लड प्रेशरची औषधं घेतल्यामुळे पेशंट किडनी फेल्युअरच्या शेवटच्या स्टेजला, 5th गेलेला होता. या स्टेजमध्ये गेल्यानंतर पेशंटला डायलिसिस करण्याशिवाय पर्याय उरत नाही. आपण स्टेजेस आपण मागे बघितल्या की 1-5 पर्यंत स्टेजेस असतात किडनी फेल्युअरच्या. तर ज्याच्यामध्ये 5th गेल्यानंतर डायलिसिस करणं हे भाग पडतं, कारण तेव्हा पूर्ण किडनी फेल्युअरची सिम्पटम्स डेव्हलप होतात. जसं की हातापायांवर सूज येणं, मळमळ, उलटी होणं, पेशंटला श्वास घ्यायला त्रास होणं, अनिमिया म्हणजे रक्ताल्पता होते, हे सगळे सिम्पटम्स तुम्हाला एकत्रितरित्या दिसून येतात. तेव्हा पेशंटकडे डायलिसिस करण्याशिवाय उपचार पद्धतीशिवाय पर्याय उरत नाही. पण या आपण पाहिलं की त्याचे तसेच दुष्परिणाम पण खूप आहे डायलिसिसचे.
तर या पेशंट जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा त्यांना आठवड्यातनं दोनदा डायलिसिस करायला लागत होतं. पेशंट अनेमिक होते, स्वतः येऊ शकत नव्हते. त्यांच्या घरच्यांनी येऊन औषधं घेतली आणि औषधं सुरू केली. पेशंट साधारणतः आमच्याकडे जुलैमध्ये कन्सल्ट केलं 2016 आणि त्यांनी ऑगस्ट पासून औषधं सुरू केली. पेशंटला आम्ही औषधं साधारणतः एक वर्षभर औषधं पेशंट घेत होते. आम्ही पेशंटला हळूहळू डायलिसिस कमी करायला सांगतो आमच्या मॉडर्न होमिओपॅथीमध्ये. जसं की पहिले समजा आठवड्यातनं दोनदा करताय तर एकदा करा, असं लांबवत जातो प्रोसिजर. आणि त्यामध्ये पेशंटचे इम्प्रुव्हमेंट दिसून येते आम्हाला, जसं की युरिनचं प्रमाण वाढणं, पेशंटला भूक लागणं, पेशंट स्वतःची कामं हळूहळू करू शकतात, नॉर्मल जीवन जगू शकतात, त्यांचा जेवणाचा इनटेक बऱ्यापैकी वाढतो. हे असे जे पॉझिटिव्ह चेंजेस पेशंटमध्ये हळूहळू दिसून येतात. आज हे पेशंट आहेत रमेश लोंढे. सिन्स 2017 एप्रिलच्या 2017 पासून त्यांनी डायलिसिस केलेलं नाहीये. पेशंटचे रिपोर्ट पण अतिशय नॉर्मल आहेत. पेशंट अतिशय सर्वसामान्य जीवन जगत आहेत आणि त्यांचं क्रिएटिनिन लेवल पण एक स्टेबल लेवलवर आहे, जिथे ते डायलिसिस न करताही त्याच ह्याच्यामध्ये त्यांनी स्टेबल राहिलेलं आहे. आपण मगाशीच म्हणालो की किडनीचे आजार हे सतत गोळ्या घेतल्यामुळे किंवा सतत वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतल्यामुळे सुद्धा आपल्या किडनीवर परिणाम होतो. जसं की आता आजकाल इतकं आपलं लाईफ बिझी झालेलं आहे आयुष्य, की आपण जरासं डोकं दुखलं, जरासं हे, की पटकन रिलीफ मिळण्यासाठी सुद्धा एखादी गोळी घेणं, तर हे पण चुकीचं आहे. हो हो, ते अतिशय चुकीचं पण आहे आणि घातकही आहे. कारण ज्याप्रमाणे आम्ही आता पेशंट्स बघतो की त्याच्यामध्ये वारंवार घेणाऱ्या या पेन किलर्समुळे, औषधांमुळे किडनीवर गंभीर परिणाम होतो, त्याचप्रमाणे इतर आजारांवर, जसं आपण या पेशंटमध्ये बघितलं की ब्लड प्रेशरच्या गोळ्यांमुळे किडनी फेल्युअर झाले, तसेच आहेत हार्टचे पेशंट असतात, ते त्यांचे मेडिसिन घेतात. तर हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, लॉंग टाइम घेतल्यामुळे किडनीवर दुष्परिणाम होतो आणि किडनी फेल होतात. त्यातले जे मेटल्स असतात ते तुमची किडनी वॉशआउट करू शकत नाही किंवा बाहेर टाकले जात नाहीत, ते विजातीय पदार्थ शरीरामध्ये साठून राहतात आणि एक अल्टिमेट स्टेज अशी येते की क्रिएटिनिन तुमची 8 पुढे जाते, मग तुम्हाला डायलिसिस शिवाय पर्याय उरत नाही. तर ह्या हे पण आपण काळजी घेणं जरुरीचं आहे की आपण या गोळ्यांना किती कमीत कमी त्याचा वापर करणं, म्हणजे अगदी छोट्याशा छोट्याशा आजारांवर आपण गोळ्या न घेतलेल्याच बऱ्या. खरं आपण आता हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी या विषयावर बोलतोय, तर प्रचलित उपचार पद्धतीमध्ये याच्यावर कसे उपचार आहेत आणि त्या उपचारांचा कुठेतरी शरीरावर दुष्परिणाम होताना दिसतोय का? हो हो, प्रचलित उपचार पद्धतीमध्ये त्यांच्याकडे जे उपचार आहेत त्याच्यामध्ये डायलिसिस आहे आणि किडनी प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट, हे दोन पर्याय आहेत. डायलिसिस ज्याप्रमाणे आपण म्हटलं की ते खूपच पेनफुल आहे आणि खर्चिक देखील आहे, पेशंटला सतत हॉस्पिटलाइज व्हावं लागतं, त्याच प्रमाणात खर्च पण होतो आणि पेशंटला रिलीफ मिळत नाही, हे एक दुसरं आहे. इकॉनॉमिकल बर्डन तर येतच पण आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काही मिळतही नाही. तर हे डायलिसिसचे दुष्परिणाम आणि शरीरावर होतात ते वेगळेच आणि पेशंटला अल्टिमेटली किडनी ट्रान्सप्लांटकडे जावं लागतं. तर ह्याच्या आमच्या होमिओपॅथीचे जेव्हा तुम्ही उपचार पद्धती घेता तेव्हा हे ओपीडी बेसिस आहे, पेशंटला वारंवार हॉस्पिटलाइज व्हावं लागत नाही आणि आपण लांबू पण शकतो डायलिसिस, कमीही पण करू शकतो. आणि आम्ही असं केसात आता आपण या बघितला की रमेश लोंढे पेशंट आहे ज्यांच्यामध्ये त्यांचे रिपोर्ट देखील नॉर्मल आलेले आहेत, एवढीही म्हणजे प्रभावी उपचार पद्धती आहे की सर्वसामान्यांनी त्याचा फायदा घेतला तर चांगली गोष्ट आहे. पण मग असे आजार होऊ नयेत किडनीचे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जे आपण म्हणू तर तसे काही आपण घेऊ शकतो का? किडनीच्या आजारांमध्ये आपण प्रतिबंधात्मक उपचार म्हणजे मिठाचं प्रमाण कमी घेणं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं, लो प्रोटीन डाएट घेणं ज्याच्यामध्ये मांसाहार टाळणं गरजेचं आहे, त्याचबरोबर द्रव पदार्थांचं सेवन पण कमी करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण किडनीला अतिरिक्त भार देऊ शकत नाही. किडनी आपण किडनी जास्त वेळ फंक्शनिंग करण्यासाठी कमी पाणी घेणं गरजेचं आहे. खरंच खूप उपयुक्त अशी माहिती दिली डॉक्टर. खरं तर ही माहिती सगळ्यांनाच असणं खूप गरजेचं आहे, पण आपण बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आणि मग एखादा मोठासा आजार उद्भवला की आपल्या सगळ्यांना टेन्शन येतं. तुम्ही इथे आलात, या विषयावर आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. या विषयासह आपण या भागात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया आरोग्याचं मॉडर्न युगच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा:
7038833881 आणि 7038833882 समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800120089. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com.